नमस्कार, मी सुवर्णा जोशी, 10 बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सुरुवात महत्त्वाच्या बातमीनं. मुंबईतली ही बातमी आहे. मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये कोविड हॉस्पिटल म्हणून ते जाहीर केलं गेलं आहे. या रुग्णालयातील 250 बेड्स हे आता महापालिकेच्या डॅशबोर्डवर दाखवले जातील. त्यात 40 आयसीयू बेडचा समावेश आहे. त्यापैकी 30 आयसीयू बेड जे सेवन हिल्स हॉस्पिटलचे आहेत ते सुद्धा मिळणार आहेत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रणाली, ही खूप मोठी उपलब्धी आहे. आता जसलोकचे 250 बेड्स हे महापालिकेच्या डॅशबोर्डवर दिसतील, म्हणजे ते सर्वसामान्यांना उपलब्ध होतील. अगदी खरंय सुवर्ण, आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये CC1 आणि CC2चे बरेचसे बेड उपलब्ध आहेत आणि ते रिकामे सुद्धा आहेत. परंतु आपल्याला आत्ताच्या घडीला बेडची आवश्यकता आहे ती आयसीयू बेड, त्याचबरोबर व्हेंटिलेटर बेड आणि त्याचबरोबर आयसोलेशन असलेल्या बेड्सची कमतरता होती. त्यामुळेच आता मुंबई महानगरपालिकेनं जसलोक हे जे खाजगी रुग्णालय आहे जे मुंबईच्या टाऊन परिसरामध्ये, म्हणजे खरं तर खालच्या बाजूला जे आहे, हे एक खाजगी रुग्णालय आहे जे आता पूर्णपणे ताब्यात घेतलेलं आहे. हे संपूर्ण रुग्णालय आता कोविड रुग्णालय घोषित करण्यात आलेलं आहे. या रुग्णालयामध्ये 250 बेड आहेत आणि आता हे सगळे बेड जे आहेत ते महापालिकेच्या डॅशबोर्डवर दाखवले जातील. मुख्य म्हणजे या रुग्णालयातले 30 आयसीयू बेड आहेत. आज मुंबईमध्ये सगळ्यात जास्त कमतरता आहे ती आयसीयू बेडची, त्यामुळे या रुग्णालयातले 30 आयसीयू बेड जे आहेत ते आणि त्याचबरोबर सेवन हिल्स रुग्णालयातले 40 आयसीयू बेड असे 70 आयसीयू बेड आजपासून मुंबई महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर दाखवले जातील. त्यामुळे ते आता सर्वसामान्यांना, ज्यांना आयसीयूची गरज आहे, अशा लोकांना उपलब्ध करून दिले जाऊ शकतील. त्याचबरोबर महानगरपालिकेकडून हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की 1500 आणखी जास्तीचे बेड नेस्को इथलं जे गोरेगाव परिसरातलं नेस्को कोविड सेंटर आहे यालासुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याच्यामुळे या आठवड्यामध्ये मुंबईतल्या कोविड रुग्णांना थोडासा दिलासा देणारी ही बातमी आहे की त्यांना आयसीयू बेड आणि त्याचबरोबर काही महत्त्वपूर्ण ऑक्सिजन बेड जे आहेत ते उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबईवर जो थोडासा एक भीतीचं सावट जे होतं ते सावट थोड्या प्रमाणात का होईना कमी होईल असं दिसून येत आहे. नक्की प्रणाली, पण म्हणजे असं म्हणायचं की जोपर्यंत वेगानं कोविड केअर सेंटर्स उभी केली जात नाहीयेत मुंबईमध्ये, तोपर्यंत दिलासा किंवा तोपर्यंत खबरदारी म्हणून काही खाजगी हॉस्पिटल्स ज्यातले बेड्स आता महापालिका आपल्या अंडर घेणार आहे असं म्हणायचं? नाही, आता आपल्याला असं म्हणता येणार नाही, कारण त्याच्यामध्ये कुठेही टायमिंग असं दिलेलं नाही आहे. त्यामुळे इथून पुढे जसलोक हॉस्पिटल जोपर्यंत ही महारोगाची किंवा महामारीची जी काही यंत्रणा आहे लागू, तोपर्यंत हे कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पुढच्या 15 दिवसासाठी किंवा त्याच्या पुढच्या कालावधीसाठी असं कुठेही म्हटलेलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की महापालिका जरी आयसीयू बेड मोठ्या प्रमाणावर तयार करण्याचा प्रयत्न करत असली तरी त्याला काही कालावधी लागत असतो. त्यामुळे नक्कीच हा दिलासा असणार आहे आणि नक्कीच आत्ताची वेळ ही मारून देण्याचा प्रयत्न महानगरपालिकेकडनं केला जातोय, कारण हे ऑलरेडी अस्तित्वात असलेले आयसीयू बेड आहेत. अगदी, महापालिका जे नवीन आयसीयू बेड तयार करते आहे त्याला किमान 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागत असतो. दरम्यानच्या काळामध्ये हे आयसीयू बेड सुद्धा नागरिकांना सुविधा देण्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतील असं दिसतं. नक्की प्रणाली, आणि जसलोक मधला सगळाच्या सगळा स्टाफ हा आता कोविड केअर सेंटर, म्हणजे जसलोक आता कोरोना केअर सेंटर झालंय तर तिथेच कार्यरत राहील का त्याच्यासाठीच्या वेगळ्या यंत्रणेविषयी काही चर्चा झाली? आणि सेवन हिल्स मधल्या ज्या बेड्सची आपण चर्चा करतोय तर तिथे सुद्धा हीच यंत्रणा असेल, म्हणजे सेवन हिल्सचीच यंत्रणा तिथे असेल का? नक्कीच, कारण आपल्याला माहिती आहे की केवळ आपल्याला बेडची कमतरता नाही आहे तर आपल्याला आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य सेवकांची, म्हणजे ज्याच्यामध्ये डॉक्टर्स असतील, नर्स असतील, वॉर्ड बॉईज असतील, यांची सुद्धा कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवते. अनेक ठिकाणी आयसीयू केअर देणारे जे तंत्रज्ञ असतात किंवा जे डॉक्टर्स असतात त्यांची उपलब्धता सुद्धा कमी झालेली आहे. त्यामुळे या रुग्णालयातले हा जो काही स्टाफ आतापर्यंत खाजगी सेवा देत होता हाच सगळा स्टाफ जो आहे आता महापालिकेला कोविड केअर सेंटर म्हणून सेवा देणार आहे. आणि त्याच्यामुळं या आयसीयू बेड मिळाले पण त्याला स्टाफ मिळाला नाही असं होणार नाही. या आयसीयू बेडसह तिथला स्टाफ जो आहे तो सुद्धा कोविड केअरसाठी वापरला जाणार आहे.
नक्की आणि प्रणाली जसलोकचं सगळंच्या सगळं रुग्णालय आणि सेवन हिल्सचे हे 30 बेड्स याच्या व्यतिरिक्त सुद्धा महापालिका अशा खासगी रुग्णालयांचा विचार करते का, जेणेकरून तयार असलेले ऑक्सिजनचे बेड्स किंवा व्हेंटिलेटर्सचे बेड वापरता येतील? नक्कीच, आज हे खरं तर पहिलंच पाऊल आपल्याला म्हणावं लागेल जेव्हा एक संपूर्ण खासगी रुग्णालय महापालिकेनं ताब्यात घेतलंय. सेवन हिल्सचं वेगळं आहे, सेवन हिल्स हे महापालिकेचंच रुग्णालय आहे, परंतु त्यातले काही बेड जे आहेत ते खाजगी लोकांना दिले जात होते किंवा त्याचा खाजगी याच्यासाठी वापर केला जात होता, परंतु आता ते बेडसुद्धा सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. राहिला प्रश्न इतर रुग्णालयाचा, तर मुंबईच्या महापौरांनी काही दिवसांपूर्वी खाजगी रुग्णालयांमध्ये भेट दिली होती आणि त्यावेळेला असं लक्षात आलेलं होतं की अनेक खाजगी रुग्णालयं ज्या रुग्णांना गरज नाही किंवा जे केवळ एसिम्प्टोमॅटिक आहेत अशा रुग्णांनासुद्धा आपल्या रुग्णालयामध्ये भरती करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळं ज्यांना गरज आहे, खरंच ज्यांचे जीव आता टांगणीला लागले किंवा अडचणीत आलेले आहे अशा लोकांना मात्र बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे आता अशा सगळ्या खाजगी रुग्णालयांवर महापालिकेची करडी नजर असणार आहे आणि जे जे नियमांचं उल्लंघन करतील त्यांना सरळ आता कोविड केअर सेंटर म्हणून घोषित करण्यात येणार आहे. नक्की प्रणाली, तुर्तास आभार, पण तू अशीच संपर्कात राहा. अजून एका बातमी संदर्भात तुझ्याकडून माहिती घ्यायची आहे. एक महत्वाची बातमी पुढची देखील, मृत्यूनंतर देखील कोरोना रुग्णांची हेळसांड सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. पॅकिंग किट अभावी एका कोरोना रुग्णाचा मृतदेह अनेक तास पडूनच होता. नाशिक पालिकेच्या बिटकू रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार आहे. कधी स्मशानभूमीत जागा मिळत नाही, तर कधी अँब्युलन्स मिळत नाही, कधी पॅकिंग किट मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय. कितीही उपाययोजना केल्या तरी वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव, ज्याच्यामुळे आरोग्य यंत्रणा अपुरीच पडतीय. या दवाखान्यामध्ये अतिशय गंभीर परिस्थिती आहे. या ठिकाणी स्टॉक कमी आहे, एखादा पेशंट मेला त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही. पेशंट जर मेला तर त्याला किट सुद्धा बाहेरून आणावं लागतं. महापालिकेमध्ये किटच नाही. आदरणीय आयुक्त साहेबांनी या ठिकाणी लक्ष टाकावं. 650 पेशंट पैकी फक्त 4-5 नर्स असतात, त्यांनाही काही समजत नाही, सामान्य माणसाला काही समजत नाही. या ठिकाणी दवाखान्यामध्ये चौकशी केली पाहिजे. या ठिकाणी जे सुरक्षा गार्ड आहे ते 6-6 महिन्यापासून त्यांना पगार नाही, टेम्पोररीची भरती त्यांना पगार नाही. या दवाखान्यामध्ये 100% माणूस येणारा 75% तो मॅलेशिवाय राहत नाही. याचं कारण असं आहे की इथं यंत्रणा बरोबर नाही. शासनाने, कामगार उपायुक्तांनी किंवा कामगार आयुक्तांनी याच्याकडे लक्ष टाकावं. महापौर असेल त्यांनीच यांनी पाहणी करावं. फक्त मोठ्या माणसालाच न्याय मिळतो, गरीबी सामान्य माणसाला न्याय मिळत नाही. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांना आधी विचारूया. प्रशांत, म्हणजे कोरोनाने छळलं ते इतकं छळलं की रुग्णाचा जीवच घेतला आणि त्यानंतर सुद्धा मृत्यूनंतर सुद्धा मृतदेहाचा छळ काही संपता संपत नाही असं म्हणायला हवं. खरंय सुवर्णा, की एखाद्या व्यक्तीचा अखेरचा प्रवास सुद्धा कसा होऊ शकतो, त्याची अखेर कशी होऊ शकते, याची विदारक शोकांतिका या दिवसांमध्ये सातत्यानं जागोजागी सरकारी रुग्णालय असो की खासगी रुग्णालय असो या सगळ्याच ठिकाणी बघायला मिळत आहे आणि याचंच ते उदाहरण. खरं तर नाशिक पालिकेचं बिटको हे अत्यंत महत्वाचं रुग्णालय, याच ठिकाणी सगळ्या प्रकारची व्यवस्था सातत्याने असल्याचा दावा प्रशासनाच्या माध्यमातून केला जातो. पण आरोग्य यंत्रणाच कोलमडली की काय असा प्रश्न उपस्थित होतो एकंदरीत. म्हणजे आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. 6,500 पेशंट काल दिवसभरामध्ये नाशिकमध्ये होते. प्रचंड मोठा प्रादुर्भाव वाढलेला आहे. दररोज 30 रुग्ण या ठिकाणी वाढत आहेत. आणखीन यात 30 जणांचा बळी जातोय. आणखीन एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाचं की जवळपास 10,000 ते 15,000 स्वॅब दररोज टेस्टिंग साठी म्हणून राखीव राहत आहेत, म्हणजे कलेक्ट केलेले. सुपर स्प्रेडर म्हणून अनेक लोक रिपोर्ट वेळेवर येत नाही म्हणून फिरतायत आणि याचमुळे प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय. आणखी दुसरीकडे महापालिकेच्या रुग्णालयातलं हे चित्र, म्हणजे आत्ताची परिस्थिती किती भयावह आहे हे दाखवणार आपल्याला नक्कीच म्हणता येईल. पालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून जो गांभीर्याने घ्यायला पाहिजे, जे नियोजनाकडे अक्षरशः फक्त शाब्दिक दावे नको तर कृती केली पाहिजे त्याची आवश्यकता आहे. नाहीतर याचा उद्रेक हा कुठे वाढेल हे आता तरी सांगता येत नाही. सुवर्णा, नक्की प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पुन्हा मुंबईतल्या महत्वाच्या बातमीकडे येऊया. मुंबईसाठी तब्बल 2,00,000 रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सच्या प्रस्तावाला मान्यता मिळालेली आहे. त्यातील 60 रेमडेसिव्हिर मुंबईकरांकरता उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. 60,000 35,000 इंजेक्शन्सचा वापर होतोय. उर्वरित इंजेक्शन्स 2 ते 3 आठवड्यांमध्ये उपलब्ध होणार आहेत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया.
प्रणाली, काय अपडेट रेमडेसिवीर संदर्भात? मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं हा प्रस्ताव जो आहे तो मान्य करण्यात आलेला होता. साधारणपणे गेल्या आठवड्यातच या प्रस्तावाला मान्यता मिळालेली होती आणि त्यानंतर साधारणपणे 35,000 आधी आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 25,000 असे जवळपास 60,000 रेमडेसिवीरचे इंजेक्शन जे आहेत ते उपलब्ध झालेले आहेत. त्यापैकी 35,000 इंजेक्शनचा ऑलरेडी वापर झालेला आहे. 25,000 इंजेक्शन जे आहेत ते काल परवा आलेले आहेत. येत्या 2-4 दिवसामध्ये त्याचा वापर होईल आणि पुढचे 2-3 आठवडे म्हणजे 2 लाखापैकी उर्वरित जे जवळपास 1,40,000 जे इंजेक्शन्स आहेत ते पुढच्या 2-3 आठवड्यामध्ये टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हे सांगण्यात आलेलं आहे की महानगरपालिकेचे जे कोविड केअर सेंटर आहे त्या कुठल्याही कोविड केअर सेंटरमध्ये रेमडेसिवीरची चा तोटा जो आहे तो जाणवणार नाही. त्यामुळे लोकांनी या गोष्टीची खात्री करून घ्यावी की कोविड केअर सेंटरमध्ये या पद्धतीनं तुटवडा जाणवणार नाही. परंतु खाजगी रुग्णालय आपल्याला माहिती आहे की काही प्रमाणात रेमडेसिवीर जे आहे ते प्रिस्क्राईब करून देतात आणि त्यानंतर लोकांची पळापळ होते. त्यामुळे काळाबाजार हा मुंबईमध्ये सुद्धा होतो आहे. परंतु असा जरी काळाबाजार मुंबईमध्ये होत असला तरी तो यापुढे होऊ नये आणि नागरिकांमध्ये भीती पसरू नये यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं हे सांगण्यात आलंय की तब्बल 2 लाख रेमडेसिवीरची इंजेक्शन ही मुंबई महापालिकेच्या कोविड केअर सेंटर्समध्ये उपलब्ध होत आहेत. नक्की. आणि त्यामुळे काळाबाजार तर रोखण्यास मदत होईलच पण उपलब्धता असल्यामुळे अतिरिक्त पैसे देऊन त्याच्यासाठी धावपळ करून ते कुठल्याही रुग्णाच्या नातेवाईकाला घ्यावं लागणार नाही अशी आपण आशा करूया. प्रणाली, आभार आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. पुण्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी आता रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करायला सुरुवात केली आहे. सकाळी 7 वाजताच हे सगळे रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शन मिळत नाही म्हणून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरच धडकले. राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवतोय. कोरोना विषाणू शरीरात गेल्यावर त्याचा झपाट्यानं होणारा गुणाकार थांबवण्याकरता रेमडेसिवीर इंजेक्शन कामी येत आहे. नेमकं हेच इंजेक्शन अनेक ठिकाणी मिळत नाहीये. एकतर आपल्या कुटुंबातील कोरोना रुग्णाची चिंता, पैशाची सोय करण्याचा ताण आणि त्यात इंजेक्शनचं टेन्शन, त्यामुळे हे नातेवाईक अगदी घायकुतीला आलेले आहेत. आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. चंद्रकांत, मुंबई पुरती तरी सरकारनं सोय केलेली आहे की 2 लाख इंजेक्शन्स रेमडेसिवीरची मुंबईमध्ये येतील, त्यातली 60,000 आलेली सुद्धा आहेत. पुण्यामधलं काय चित्र आहे? हॅलो चंद्रकांत, पुण्यामधलं रेमडेसिवीरचं काय चित्र आहे? म्हणजे आता आंदोलनाला बसावं लागतंय नागरिकांना. सुवर्ण, आता आपण पाहू शकतो पोलीस आलेले आहेत, स्वतः इथं एफडीएचे अधिकारी आलेले आहेत. हे सकाळी 7 वाजतापासनं हे सगळे आंदोलक रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी बसलेले आहेत अक्षरशः ठिय्या म्हणून. शेवटी आता एफडीएचे अधिकारी इथं आलेले, त्यांना आश्वासन द्यायला शेवटी आपल्या आपल्या बातमीची दखल घेतली प्रशासनाने आणि प्रशासन आता यांना नेमकं काय आश्वासन देत आहे तेच आपल्याला पाहिजे. मला सांग, शेवटी अधिकारी आलेले आहेत तुमच्या आम्हाला फक्त आम्हाला तेवढं त्यांना एवढं सांगणं की आम्हाला आता इंजेक्शन मिळावं. आम्ही 13 तारखेला इंजेक्शन पाहिजे होतं आम्हाला. आज जवळपास 15-16 तारीख व्हायला आली, आम्हाला इंजेक्शन भेटलं नाहीये. पाहू शकतो आपण इथं सगळं आता हो आंदोलकांना पोलीस आश्वासन देतात. आपण तेच पाहू या ठिकाणी तसेच डीसीपी साहेब आहेत आणि एफडीएचे अधिकारी आहेत. ज्या काही अडचणी आहेत रेमडेसिवीर संदर्भात त्याच्या अडचणी ते एफडीएचे अधिकारी आहेत वारे साहेब आहेत ते आपल्याला सांगणार आहेत. त्याबाबत थोडं तुम्ही ऐकून घ्या. अडचणी सर्वांना करता आहेत, सगळ्यांच्या अडचणी आहेत. ज्या कारणाने सप्लाय आपल्याला कमी होत आहे त्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामध्ये असे काही पावलं उचलून चालणार नाही. आपल्याला सगळ्यांची मदतीने काम झालं पाहिजे. या ठिकाणी एफडीएचे अधिकारी जे आहेत किंवा जिल्हाधिकारी साहेब पण आहेत ते सुद्धा आपल्याला 2 शब्द सांगतील. आपण फक्त ऐकून घ्या अडचणी काय आहेत एवढा बघा. सगळ्यांच्या अडचणी आहेत, सगळ्यांना मिळणं गरजेचं आहे. सुवर्ण, आपण पाहू शकतो कशा पद्धतीने इथं आता अधिकारी ह्या आंदोलकांना आश्वासन देत आहेत की तुम्ही तुमचं आंदोलन मागे घ्या, तुमचं म्हणणं निश्चितच ऐकलं जाईल. त्यासाठी खास एफडीएचे अधिकारी आहेत प्रताप पवार यांना इथं धाडलेले कलेक्टर राजेश देशमुख यांनी. या सगळ्यांची पोलिसांनी नोंद घेतलेली आहे. प्रत्येकाला कोणाला किती इंजेक्शन हवं आहे त्याची माहिती लिहून घेतलेली आहे आणि यानंतर हे आश्वासन दिल्यानंतर कदाचित आंदोलन संपेल. पण यानंतरही पुणे जिल्ह्याला रेमडेसिवीरचा पुरवठा मिळणार आहे का
आता हेच पाहावं लागणार आहे, कारण गेली दोन दिवस म्हणजे आता जेव्हा हा संवाद सुरू आहे या नागरिकांशी, तर त्यांच्याकडनं हेच आश्वासन गरजेचं आहे की यापुढे रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवणार नाही, नागरिकांना आपल्या नातेवाईकांना वाचवण्याकरता धावपळ करावी लागणार नाही. तुझ्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण आपण बघत होतो, धन्यवाद तुर्तास चंद्रकांत. अर्थात आपल्याला या चर्चेअंती काय निष्पन्न होतं हे तुझ्याकडनं कळेलच, तुर्तास आभार. संचारबंदीचा पहिला दिवस आहे, मुंबईच्या प्रवेशद्वारावर गाड्यांना अडवलं जात आहे, दहिसर चेकनाक्यावर वाहनांची तपासणी सुरू आहे, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच वाहतुकीची परवानगी दिली गेली आहे, अन्यथा वाहनांना आणि प्रवाशांना परत पाठवलं जात आहे. दहिसर टोलनाक्यावर वाहनांची प्रचंड गर्दी बघायला मिळते, कारण प्रत्येकाचं चेकिंग होत आहे, अत्यावश्यक सेवेतले नागरिक कर्मचारी असतील तर त्यांनाच पुढे धाडलं जात आहे, अन्यथा परत पाठवलं जात आहे. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. स्वाती, कालपर्यंत थोडं मुंबईमधलं शांत वातावरण होतं, इतकं काटेकोरपणे चेकिंग होत नव्हतं. आज सकाळपासून पहिला दिवस आहे, त्यामुळे आज सकाळपासून मात्र काटेकोर चेकिंग बघायला मिळत आहे. खरं तर या लॉकडाऊन मधले काही नियम असे आहेत की जे लोक अनेक जण कन्फ्युज झालेत की नेमकं करायचं काय, दिवसा बाहेर पडायचं की नाही बाहेर पडायचं. या सगळ्या प्रकारामध्ये आपण जर बघतो की दहिसर चेक नाका म्हणजे मुंबईचं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरचं प्रवेशद्वार आहे की जिकडे वसई विरार पालघर या पट्ट्यातनं आणि गुजरातमधनं लोक येत असतात, पण या इथून इसेन्शियल सर्व्हिसेसच्या लोकांनाच पाठवलं जाते. सुवर्ण, मी ही दृश्य दाखवते, आपण एका हॉटेलच्या खरं तर आठव्या माळ्यावरची ही दृश्य ज्याच्यावरून आपण दाखवू शकतो स्पष्टपणे की कसं इथे वाहनांची किंवा वाहतूक कोंडी झालेले मागे साधारणतः 2 ते 2.5 किलोमीटर लांब एवढ्या पट्ट्याची ही दृश्य आहेत, आपण दाखवू शकू तिथपर्यंत. खरं तर आपल्या कॅमेरामधनं जितकी टिपता येतील ती ही दृश्य ज्याच्यामध्ये इसेन्शियल सर्व्हिसेसवाले ST बस याच्यामधनं प्रवास करणारी अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी, हॉस्पिटलमध्ये काम करणारे कर्मचारी आणि त्याचबरोबर काही खाजगी वाहनं घेऊन बाहेर पडलेले लोक, अशी ही सगळी वाहतूक कोंडी आपल्याला बघायला मिळते. ही दृश्य आहे दहिसरमधली, या दृश्यांवर आपण दाखवू शकतो कारण साधारणतः एक सकाळपासूनच हा जाम लागलेला आहे. याच्या आधी पण आपल्याला माहिती आहे की याच्या आधी पण लॉकडाऊनच्या दरम्यान जेव्हा दहिसर पोलिसांनी इथे जाम लावला होता किंवा इथे बॅरिकेडिंग करून तपासणी केली होती, तेव्हा पण साधारणतः 5.5 किलोमीटरचा एक मोठाच्या मोठा एक जाम लागला होता आणि ज्याला पूर्णपणे दूर होण्यासाठी संध्याकाळ उजाडली होती. आताही आपण बघतो की 144 लागू केल्यानंतरचा किंवा संचारबंदी लागू केल्यानंतरचा हा पहिला दिवस आहे. त्यानंतर पोलिसांनी प्रत्येक गाडीतील जो पॅसेंजर आहे, ड्रायव्हर आहे, त्याचे ID तपासून जे लोक फक्त इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये आहे किंवा अत्यावश्यक सेवेत आहेत त्यांनाच पाठवलं जात आहे, अन्यथा गाड्या परत पाठवल्या जात आहेत. मुख्य हायवे आणि त्याचबरोबर सर्व्हिस रोडवरची पण आपण दृश्य दाखवू शकतो. खरं तर मेट्रोचं काम सुरू आहे, मेट्रोच्या पलीकडच्या त्या बाजूला आहेत सर्व्हिस रोडवरची ही दृश्य. या पट्ट्यात आपण दाखवू शकतो की अत्यावश्यक म्हणजे मुंबईतल्या मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार यांच्या अत्यावश्यक सेवेत काम करणारे साधारणतः मुंबईच्या बाहेरच्या पट्ट्यातनं लोक येणारे खूप जास्त आहेत. मीरा भाईंदर, वसई विरार, नालासोपारा आणि असे अनेक जण जे आहेत जे आपण पाहतो की रेल्वे व्यतिरिक्त कधी कधी अशा इतर गाड्यांचा आणि वाहनांचा पण आधार घेत असतात, पण त्यांना आज या सगळ्या ट्रॅफिक जाममुळे पोहोचता आलेलं नाही आहे, अशी ही दृश्य आहेत. आणि या आधी पण असंच पोलिसांनी प्रयत्न केला होता आणि ज्याच्यामुळे खूप मनस्ताप सहन करावा लागला होता. पण सुवर्ण, जसं आपण सांगतोय की पहिलं लॉकडाऊन जे होतं ते अगदी स्ट्रिक्ट होतं, लोकांना स्पष्ट कल्पना होतं की नेमकं करायचं काय काय नाही करायचं. आता मात्र थोडंस कन्फ्युजिंग वातावरणात आहे आणि यामुळे सुद्धा आहे का स्वाती, कारण यावेळेला अत्यावश्यक सेवेच्या ची यादी जी जाहीर केलेली आहे त्यामध्ये खूप सगळी आस्थापन आहेत ज्यांना ऍड करण्यात आलेलं आहे, त्यामुळे सुद्धा कन्फ्युजन वाढेल आणि यातली बहुतांश लोक ही त्या यादीतले सुद्धा असू शकतात पण त्यांना तासन तास थांबावं लागणार आहे. नक्कीच, कारण आपण जर बघितलं की याच्याआधी हॉटेल रेस्टॉरंट्सना परवानगी नव्हती आणि याआधी अशा अनेक आस्थापनं होती म्हणजे उद्योगांमधल्या लोकांना परवानगी नव्हती. आता आपण बघितलं की बऱ्यापैकी अनेक ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना परवानगी देण्यात आलेली आहे. सुरुवातीला आपण बघितलं की बँका आणि बाकी इतर कर्मचाऱ्यांना
पण जाता येत नव्हतं अशी सगळी परिस्थिती होती. त्यामुळे लोकांना माहिती होतं की घराबाहेर पडायचं नाही आहे, लोकांना माहिती होतं लॉकडाऊन आहे, लोकांना माहिती होतं कडक कारवाई केली जाईल. पण आता मागच्या काही महिन्यांचा अनुभव घेता लोक फार शहाणी झाले असं म्हणायला हरकत नाही. लोकांना असं वाटतं की ठीक आहे नियम मोडला तर आपण समजावून सांगू शकतो. आणि याच प्रकारापैकी आणि दुसरं महत्वाचं याचं मागचं कारण म्हणजे अनेकांच्या नवीन नोकऱ्या आणि दुसरी गोष्ट अनेकांनी नोकऱ्या गमावलेल्या आहेत. आणि या सगळ्या प्रकारात आपल्या हातची रोजीरोटी जाऊ नये म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करते. मग याच्यात अडकलेले हे छोटे रिक्षा ड्रायव्हर असू दे, टॅक्सी ड्रायव्हर असू दे, किंवा मग खाजगी बसेसचे लोक असू दे, किंवा मग ठेले चालवणारे लोक असू दे, अशा सगळ्यांचाच ही धडपड आहे. अगदी बरोबर. दहिसर चेकनाक्यावरून थेट प्रक्षेपण आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्या माध्यमातून आपण बघत होतो. धन्यवाद स्वाती माहिती दिल्याबद्दल. लॉकडाऊन 2.0 पहिल्या दिवसाचं चित्र दहिसर चेकनाक्यावरचं काय होतं आपण बघत होतो. पुढे वळूया. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला बघायला मिळतोय. संचारबंदी असतानाही नागरिकांकडून कोरोना नियमांची पायमल्ली करण्यात आली. सरकारनं कडक निर्बंध लावण्यात आले मात्र सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. सोलापूर मार्केटचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी. राज्यभरामध्ये आजपासून लॉकडाऊन असला तरी या ठिकाणी सोलापूरमध्ये याचा कुठलाही लॉकडाऊनचा परिणाम जाणवतोय का नाही अशी परिस्थिती पाहायला मिळते. आपण आत्ता आहोत मार्केट यार्डामध्ये सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. या ठिकाणी आपण पाहूयात की मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते या ठिकाणी भाजी खरेदी करण्यासाठी, खरं तर हा लिलावासाठी ही भाजी खरेदी करण्यासाठी आलेले असतात. आणि या ठिकाणी हजारोंच्या संख्येने लोक जे आहेत ते या मार्केट यार्डामध्ये आत्ता दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच ही परिस्थिती पाहिली तर सोलापुरात कोरोना आहे की नाही अशी परिस्थिती वाटावी इतकी भयावह परिस्थिती खरं तर नागरिकांनी या ठिकाणी निर्माण केलेली आहे. हे खरं तर सोलापूर शहरातील जे छोटे व्यापारी आहेत भाजीपाला विक्रेते ते या ठिकाणी लिलावासाठी भाजी घ्यायला येतात आणि इथून भाजी घेऊन ते संपूर्ण शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे भाजीचे मंडई असतील किंवा छोटे ठेले असतील या ठिकाणी भाजी विक्री करतात. मात्र असं जरी असलं तरी ही जी परिस्थिती आहे ही अत्यंत भयावह परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल कारण यामुळे कोरोनाची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. खरं तर राज्य शासन असेल, प्रशासन असेल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कोरोनावरती मात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. खरं तर सोलापूरमध्ये जवळपास काल 1000+ रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत तर जवळपास 20+ लोकांचा मृत्यू झालेला आहे. असं असताना देखील या ठिकाणी नागरिक ह्या एकंदरीतच लॉकडाऊनला कशा पद्धतीनं हरताळ पासत आहेत हे चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. या लॉकडाऊन 2.0 काय सुरू राहणार आहे याची यादी यावेळेला खूप मोठी आहे. ती याकरता की कुणाचंच नुकसान होऊ नये पण त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये. आपण जर या सेवांमध्ये असू, अत्यावश्यक सेवांसाठी आपल्याला बाहेर पडावं लागत असेल तर कृपया मास्क नक्की नाक आणि तोंड झाकेल असावा तो इथे किंवा हातात किंवा खिशात ठेवू नका. कृपया त्याचा वापर करा आणि सॅनिटायझेशन म्हणजे सॅनिटायझर तुमच्याकडे असेल याचीही खबरदारी घ्या. सोशल डिस्टन्सिंग पाळा. एक छोटा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कोरोनातून जगवण्यासाठी लॉकडाऊन लादायचं आणि लॉकडाऊन काळात लोकांना भूक बेरोजगारी यानं मारायचं या चक्रातून महाराष्ट्र सरकारनं लोकांना बाहेर काढलंय. कुंभमेळा, मरकज, रमजान यावर कोरोनाचंच गिधाड फडफडतंय. लोक गांभीर्यानं घेत नाहीयेत तेव्हा सरकारला गांभीर्यानं घ्यावं लागतं. त्याच्या आधी आपण मालेगावची बातमी पाहतो आहोत. देशात कोरोनाचा कहर सुरू आहे आणि मालेगावात सुद्धा प्रचंड कोरोनाचे रुग्ण वाढलेले आहेत. रुग्णांवर आलेलं संकट टाळण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले होते. ऑक्सिजनचा तुटवडा मालेगावात प्रचंड जाणवत होता पण नाशिकच्या पिनकॅल या कंपनीमधून 70 ऑक्सिजन सिलेंडर्स मिळाले त्यामुळे प्रशासनानं सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. आणखी 100 ऑक्सिजन सिलेंडर्स पुढच्या काही मिनिटांमध्ये म्हणजे 11 उपलब्ध होतील, टप्प्याटप्प्यानं दिले जातील असं कळतंय. ऑक्सिजनच्या तुटवड्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती.
मालेगावात एकूण 103 रुग्ण आहेत, त्यापैकी 14 व्हेंटिलेटरवर आहेत आणि 89 ऑक्सिजनवर आहेत. 70 जम्बो सिलेंडर रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि 100 ऑक्सिजन सिलेंडर्स पुढच्या काही तासांमध्ये टप्प्याटप्प्यानं मिळणार आहेत. मालेगावात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी लावून धरली, स्थानिक प्रशासनापर्यंत हा प्रश्न पोहोचवला. लगेचच मालेगावच्या रुग्णांकरता ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली. 70 जम्बो सिलेंडर्स रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि 100 हे पुढच्या काही तासांमध्ये टप्प्याटप्प्यानं पोहोचणार आहेत. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. कोरोनातून जगवण्यासाठी लॉकडाऊन लादायचा आणि लॉकडाऊन काळात लोकांना भूक बेरोजगारीने मारायचं या चक्रातून महाराष्ट्र सरकारने लोकांना बाहेर काढलंय. कुंभमेळा, मरकज, रमजान यावर कोरोनाचीच गिधाडं फडफडत आहेत. लोक गांभीर्यानं घेत नाही आहेत तेव्हा सरकारला गांभीर्यानं घ्यावं लागतंय. कोरोनाच्या लढाईमध्ये सगळ्यांची साथ हवी आहे, संयम हवा आहे, मुख्य म्हणजे सरकारवर विश्वास हवा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन केलंय तर लोक रस्त्यावर उतरतील असं विरोधी पक्ष ओरडत होते, तसं काहीच घडताना दिसत नाही. लोकांनी मुख्यमंत्र्यांचं ऐकलंय, विरोधी पक्षाने 1 मेपर्यंत घरीच बसावं असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून भाजपला टोला लगावण्यात आला आहे. पुन्हा एक ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. देशात कोरोनाचा कहर अद्याप सुरूच आहे. रुग्णसंख्येने तब्बल 2 लाखांचा टप्पा ओलांडलाय. देशात गेल्या 24 तासामध्ये 2,07,39 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 93,528 जणांना डिस्चार्ज दिला गेलाय. तसंच 1,000 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. हा देशातला कोरोना बाधितांचा आणि मृत्यूंचा आकडा आहे गेल्या 24 तासात. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.